मित्रांनो नमस्कार. आज आपण वालचंदनगर भागामध्ये आहोत. रामा ॲग्रोटेक कंपनीचे औषधं ज्या शेतकऱ्यांनी वापरले आहेत त्या शेतकऱ्याच्या आपणास प्लॉटवरती आहेत. तर शेतकऱ्यांचं नाव आहे महेश डोंबाळे सर. ही शेतकरी आहेत. ह्या शेतकऱ्यांनी आपली रामा ॲग्रोटेक कंपनीची ह्यांच्या उसा ह्या पिकासाठी आपली औषधं वापरली आहेत. ही पूर्णपणे जैविक औषधं आहेत, केमिकल फ्री औषधं आहेत आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं काम करतात. तर ज्या शेतकऱ्यांनी आपली औषधं वापरली ती त्या शेतकऱ्याचं का आपण मुलाखत करू. त्यांनी कशा पद्धतीने आपली औषधं वापरली त्यांच्या आपण चर्चा करू. साहेब नमस्कार. 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 तुमचं आमच्या शेतकरी वंदना, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचा पत्ता सांगा. महेश विलास डोंबाळे, रहार कळंब, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरोबर. म्हणजे तुमचं कळंबगाव? कळंबगाव, वालचंदनगर कळंबगाव. कळंबगाव. मला सांगा डोंबाळे साहेब, ही तुम्ही औषधे ज्या वेळेस तुम्हाला नरोटे साहेबांनी ह्या औषधाबद्दल माहिती सांगितली तेव्हा ही जैविक औषधे साहेब ही तुम्ही औषध वापरा, त्यावेळेस तुमची लागण नुकतीच उगवलेली होती. म्हणजे तुम्ही डिसेंबरमध्ये औषध वापरायला चालू केली. आता ही 10 महिन्यात तुमचा प्लॉट आहे, 9 ते 10 महिन्याचा. बरोबर. बरं, ही औषधं वापरल्यापासून तुम्हाला काय यामध्ये फरक जाणवला? कशा पद्धतीने तुम्ही रिझल्ट घेतला याच्यामध्ये? त्याच्यामध्ये कांडी भरपूर वाढली गेली. बरोबर. आणि उसाचं वजन वाढलं गेलं. बरोबर. म्हणजे तुम्ही ह्या औषधाची रामा ॲग्रोटेक कंपनीचे तुम्ही वरून 4 स्प्रे घेतले आणि 4 फवारणे घेतले. म्हणजे 4 फवारण्या 4 डोस पाण्यातून सोडले तर तुम्हाला एवढा रिझल्ट आला आहे. बरोबर. आज जर बघितलं तर तुमच्या ह्या परिसरामध्ये तुमचा उसाचा प्लॉट 1 नंबर प्लॉट आहे. आज जर आपण उसाची कांडी बघितली, म्हणजे तुमचं पेरं बघितलं, कांडी बघितली, तर एकदम इथाचे आपण लोकांना सांगतो की बाबा इथाची कांडी तुमची पडेल. काय पडेल? इथाची कांडी पडेल. आजपर्यंत तुमचं आता तुम्ही पहिल्यापासून शेती करत असाल. बरोबर. असं का तुमचा उसाचा प्लॉट आलता का एवढा भारी? कधीच नाही. म्हणजे एवढी इथाची कांडी पेरायची साहेब, आज तुमचा 10 महिन्याचा प्लॉट आहे. आज जर बघितलं तर 1 नंबर हा तुमचा प्लॉट आहे. बरोबर. म्हणजे तुमचा ह्या इथं तुमच्या भावा म्हणजे भाऊभाऊ तुम्ही तुमचा 1 नंबर जो प्लॉट आहे आणि तुम्ही त्याला सोडले ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक खालून 4 डोस सोडलेत. मग मला सांगा तुम्हाला डोस सोडले तुम्हाला काय जाणवलं? इथलं थोडं त्याला पहिला डोस जेव्हा तुमचा डोस झाला तुम्हाला फरक काय जाणवला? फरक कांडीचा. हा, पहिला फरक. बरं. दुसरं उंची. बरं. तिसरं वजन. बरं. म्हणजे तुमचं कांडी लांबली, वजन वाढलं, पेरेज साईज झाली आणि उंची वाढली. आज जर तुमची पानं बघितली तर आपल्या हाताला पाणी येत नाही, तुमच्या उचित नाही. वर तुम्ही दाखवा, 10 महिने तुमचा उसाचा प्लॉट आहे. बरोबर. मला सांगा तुम्ही ज्या शेतकऱ्यांना तुम्ही शेतकरी तुम्हाला बघतायत, तुम्ही त्या शेतकऱ्याला तुमचा काय सल्ला देऊ शकता? लोकांनी औषधं वापरली पाहिजे की काय केलं पाहिजे? कशा पद्धतीने काय केलं पाहिजे सांगतो तुम्ही सगळ्यांना. मी लोकांना तुम्ही आता काय सांगू शकता जे तुम्हाला लोक बघतात? हो, त्या लोकांना तुम्ही सल्ला काय देऊ शकता? वापरले औषध वापरली पाहिजे इतकं काय केलं पाहिजे? सगळे औषध हे वापरले पाहिजे. बरं, तुम्ही 1 नंबर औषध. बरोबर. आज जर बघितलं साहेब तुमची जर पेऱ्याची जाडी बिडी साईज बघितली तर 1 नंबर पेऱ्या. आज जर आपण कांड्याची बघितलं कांड्या. बरोबर. आज जर ते ठेवा प्रोडक्ट म्हणतात खाली आपण कांड्यामधून कांड्यामधून म्हणलं तर मोठा आहे उसाच्या कांड्यामध्ये खाली बुडापासून मोठा. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 कांड्यावरती तुमचा 10 महिन्यामध्ये उसळ आणि पेरेज जाडी बघितली तर एकदम नाद भरी. हा, तर मित्रांनो ही आपली रामा ॲग्रोटेक कंपनीची कमी खर्चामध्ये उत्पन्न वाढवून देणारी प्रोडक्ट आहे. बरोबर. आणि तुमचं जमीन जर बघितली, आज तुम्ही जमीन बघितली, तुमची जमीन तर पूर्णपणे काय झाली? सगळे मल्चिंग झाले. मल्चिंग तुम्ही आज बघितलं सगळी जमीन काय झाली? मल्चिंग झाले. म्हणजे ही कंपनी तुम्हाला एवढी गॅरंटी देते तुमचं उत्पन्न वाढण्याचं काम करेल. तुम्हाला काय वाटतं किती टन तुमचा ऍव्हरेज वाढला ह्या वर्षी? या वर्षी साधारणतः तरी मी तर 80 झाले. म्हणजे 80 टन. आणि ह्याच्यात तुमचा ऍव्हरेज किती बसायचं? 60 टन. म्हणजे तुम्हाला गॅरंटेड आहे की 20 टन तुमचा ऍव्हरेज वाढणार आहे. मित्रांनो आपण यंदा एक ऊस ही काट्यावरती आपण वजन करणार आहोत. किती ऊसाचं वजन किती भरतं या? हा, डोंबाळे साहेब तुम्ही कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.